गरम है सांबर ठीक है अग तुझ्या हाताने चवच आहे छान लागलाय तिला आवडेल ना हो तिला आवडेल कसं वाटतं सांग मला व्हरायटी करावी त्यात गरम गरम ही खरी गंमत तुझ्या हातची गोडीच अविट आहे चांगलेलं असताना माईच्या हातचा खायची ना उपमा त्याची आठवण येते तू नाही घेतलास माझा गुरुवार असता येईल हो ग बाई तुझे वार तिथ्या पंचांग फुल आहे ना तुझ्या रेकॉर्डिंगच्या डेट सारखं कर बाई कर कुणीतरी करायलाच हवेत ना त्या पुण्याईवर तर घर नांदतंय तुझं गाणं आहे ना ताई घरात ती बाबांची पुण्याई विनू पण जपलीस तू ती आणि राखलीस सुद्धा जोपासलीस किती छान आज म्हणूनच एक अतिशय लोकप्रिय पार्श्वगायिका म्हणून नाव झालंय तुझं हो की नाही त्यासाठी लागणारे इतके परिश्रम किती सहज पार पाडलेस तू एकटी का होते मी विनू रम्मा काकू सुद्धा सांगतील धाकटी असं नाही कशी पाठीशी उभी राहिली होतीस सांगाती सांगाती म्हणतात ते दुसऱ्या कुणाला एकमेकांची पाठ राखण एकमेकांनीच करायची असते त्यात धाकटं मोठं कसलं अगं ज्ञानदेवांना नाही का मुक्ताईनंच मार्ग दाखवला आता खरं सांगू का तुम्हाला अगं या घरात सरस्वतीचा वास नेहमीच होता पण लक्ष्मीला बोट धरून आणलंस ते तू झालं का सुरू रमा काकू तुमचं एका दोऱ्याने 18 पुराण बांधतं ते फोन वाजतोय मी जरा घेऊन माझ्यासाठी असेल तर सांग मी तयार आहे निघाले हॅलो हा मी विनया बोलतेय हो हो निघालेच एक मिनिट हा निघणं लवकर किती वेळ हॅलो हा बन्सी भैया हो 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 तुम्ही म्हणत होतात काल मला नाही हो ती नाही गात अशा कार्यक्रमांमध्ये खरंच एखादी संस्था चांगलं काम करते आणि त्यांच्या मदतीसाठी करायचं असेल तर हो हो तर काहीच हरकत नाही अगदी नक्की 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 तुम्हीच सांगा बन्सी भैया विनीता या नावाला शोभेल असाच कार्यक्रम व्हायला हवा की नको उगच जलसे कशाला गड्या बांगड्या हे घे चल पटकन आवर आता उशीर झाला ते बघ फोन वाजला हे घे हे घे हे घे विनू मी गेले हा ताई एक एक मिनिट हे चेक्स लिहून ठेवलेत त्याच्यावर प्लीज जाताना सह्या कर दोन मिनिटात होईल हे बघा पहिला जो आहे ना तो गंधर्व महाविद्यालयासाठी आहे बाबांच्या नावाने जी आपण शिष्यवृत्ती देतो अजून ती वाढवण्यासंबंधी तू बोलली होतीस ना त्यांना त्यासाठी आणि तो दुसरा पाठवते तो पुण्याला कामतांबरोबर पाठवते विकाससाठी त्याला मेसचे पैसे भरायचे आहेत कपडे खरेदी करायचे आहेत
आणि थोडे माझ्यासाठी काढते बरं का? खरेदीला जाऊन येते. मीनू, मी किती वेळा सांगितलं तुला तुझ्या नावाचं अकाउंट काढ, पण तू ऐकत नाहीस. मी उद्या परवा नाही नाही मी उद्या परवा फोन करून सांगते. अगं ते देणार नाहीत, त्यांना आयत्या सह्या मिळतात तुझ्या. अगं अगं थांब, हे घेऊन जा. हे काय, जेवणाचा डबा आणलात की काय माझ्यासाठी? जेवणाचा डबा पाठवते मी लंचावर मध्ये, ताजं काहीतरी गरम गरम करून. हा तूर्तास हे दिले तुला ड्रायफ्रुट्स, म्हणजे रेकॉर्डिंग लांबलं तर थोडं काहीतरी तोंडात टाकता येईल. ओके, आणि तेलकट खाऊ नकोस. हो ग बाई, माझी आई आम्ही गेले. बाय, लवकर ये. हो, आणि टेक झाला की फोन कर. रमा काकू, मी जरा बाहेर जाऊन येते थोड्या वेळात. अगं पण काहीतरी खाऊन जा. नाही नाही नको. ऐक शंकर, याच्यात माझी कशी कामं उरकणार आहेत? मला बँकेत जायचंय, थोडी खरेदी करायची बाजारात जाऊन. बरं ठीक आहे. आणि हे बघ विनू, जरा जाता जाता त्या प्लंबरला निरोप दे ना कुणाबरोबर तरी. अगं परवापासून आतला नळ गळतोय. ओके, त्या प्लंबरला बरोबर घेऊनच येते मग. तर ठीक, चल बाय. कारभारी नाही झालं विनू. ए विनया, मानसी ये. हे काय, तू अजून तयार नाहीयेस? यावर ना लवकर, साडेसहाचा प्रयोग आहे. मी नाही येणार आहे नाटकाला. मी काल सांगितलं होतं ना तुला, मी येणार नाहीये म्हणून. तू कधी कुठल्या गोष्टीला लगेच हो म्हणतेस का? हात धरून ओढत न्यावं लागतं तुला दर वेळी. ए उठ ना गो. नको मानसी, मी नाही येणार. रमा काकू, मानसी आली आहे, जरा चहा सरबत पाठवता खाली. काय यायचं नाहीये तुला? की ज्या नाटकात काम करायला आपण नाही म्हणालो ते बघायला जायला संकोच वाटतोय. विनू खरं तर काय हरकत आहे तू नाटकात काम करायला? अगं गाणं आहे त्या भूमिकेला, तू गाऊ शकतेस, त्या भूमिकेला शोभतेस म्हणूनच देवेंना विचारलं ना तुला. ओके तू नाही म्हणालीस, पण प्रयोग बघायचाही नाही म्हणजे? अगं नाटक बघायचंच नाही असं नाही म्हणते मी, पण शुभारंभालाच जायला पाहिजे का अगदी? मला वाटतं विनू, तुला ह्या सगळ्यात गुंतायची भीती वाटते. अट्टहासानं लांब ठेवतेस तू स्वतःला. ताईचं सगळं सांभाळण्यात पूर्ण वेळ जातो तुझा, त्यातच बुडावेली असतेस तू. विनया अगं स्वतःकडे थोडंफार तरी बघायला शिक. कोणी कुणावरून सबंध भाकरी ओवाळून टाकत नसतात, फक्त एक तुकडाच ओवाळून टाकायचा असतो. पण तू तर सर्वस्वानेशी कुरवंडायलाच निघालीस ताईवरून. पुन्हा असं म्हणून सुद्धा नकोस मानसी. अगं माई आणि बाबा गेले तेव्हा किती हालाकीचं जीवन जगत होतो आम्ही. ताई रक्त ओकून गायला लागली तेव्हा या घराच्या हातापाया जीव भरलाय. तिचं गाणं आहे म्हणून आम्ही आहोत. माझा भाऊ आहे. हे बघ, ताईचा मोठेपणा नाकारत नाहीये मी, पण आता भर तर आलाच आहे ना, मग सर्वांगाने फुलायला नकोस का तूही? विनू माझं इतकं ऐकशील, गाण्याचा तर तूही मनावर घे. गाणं? अगं तुझाही गळा ताई इतकाच गोड आहे. देवींसारख्या चिकित्सक दिग्दर्शकानेही तुझा आग्रह धरला होता, यालाही नक्कीच खूप अर्थ आहे. आणि तुझ्या गळ्यातला गोडवा तू जोपासायला हवास. मला तर वाटतं संगीताच्या क्षेत्रात तू खूप मोठी होशील ताई इतकीही, किंवा कुणी सांगावं तिच्याही पेक्षा. मानसी, अगं किती राक्षसी विचार आहे हा. कसा विचार करू शकतेस तू असा? तू मला असलं काही सांगत जाऊ नकोस बरं. ठीक आहे, नाही सांगत असलंच काय, पण कुठलंच काही सांगायला येणार नाही मी परत. माझी जीवाभावाची मैत्री नग तू तरी मला समजून घे. अगं खरं तर तू स्वतःला समजून घ्यायची गरज आहे, स्वतःला नाकारू नकोस. मी येईन परत. टेक केअर. मनस्वी पोरे झालं. नाही हो काकू, ताईला सोडून दुसरा विचार सुद्धा करता येत नाही मला. मला सारखं वाटत राहत की माझं कर्तव्य आहे ते. पंचायतनाच्या वेळी लक्ष्मणावरच दृष्टी लागून राहते माझी. खरंच सावलीतलं रोपतायस ग पोरी, तू सावलीतलं रोपतायस. डोक्यावरच्या या सावलीनं इतकं भारावून जायला होतं की मोठं व्हायचंच भान राहत नाही. त्यास दोष सावलीचाही नसतो आणि रोपट्याचाही नसतो. अरे तुम्ही कधी आला? झाली 5-1 मिनिट. परवा पाहिलं हो तुम्हाला टीव्हीवर, सारेगामाच्या फायनल राऊंडला तुम्ही परीक्षक होतात ना. चहा घेणार? हो घेऊ की, पण साखर जरा कमी. आणि हे काय ताईंनी गाणं का थांबवलं?
तिला सांग मी आलोय जरा बाहेर बोलाव. ताई नाही घरात, पण तुमचा चहा होईपर्यंत येईलच. बाहेर गेली ती. ताई घरात नाहीये? अरे कमाल आहे, आत्ता मी तिचा आवाज ऐकला. तुम्ही बाहेर कुठेतरी रेडिओ लागलाय ना, त्याचा आवाज ऐकला असेल. ती खरंच घरात नाहीये. विनया, यंत्र आणि माणूस यातल्या आवाजातला फरक कळतो मला. चेष्टा फार झाली तिला सांग. अगं वर्षानुवर्ष तिचा आवाज मी ऐकतोय, तिला सांग मी बोलावलंय म्हणून. प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ती खरंच घरात नाहीये. तुम्ही घर तपासून बघू शकता हवं तर. ठीक आहे, आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं होऊ शकतं. कदाचित तिला माझा कंटाळाही आला असेल. याचा अर्थ एकच की आता मला तिच्यापेक्षा एखादी चांगली गायिका शोधली पाहिजे. आणि मी तुला सांगतो की ती मी शोधीन. ठीक आहे, निघतो मी आता. मी तुम्हाला कसं समजावून सांगू? ओके, रिलॅक्स. तू कशाला एवढा त्रास करून देतेस? एक मिनिट. हॅलो ताई, एक मिनिट. ताईचा फोन आहे स्टुडिओ मधून. बोलताय तुम्ही? नाही, तूच बोल. हा बोलताय. हे काय, तू आजही जेवायला येत नाहीयेस? मी तुझ्यासाठी छान गुळाच्या पोळ्या करून ठेवल्या होत्या. बर, पाठवलंस कोणाला? नाही, पण पोचला नाही अजून तो. हा आहे बघ, हे बघ, आला वाटत. ठीक आहे, मी पाठवते त्याच्याबरोबर. पण संध्याकाळी नक्की हा जेवायला मी वाट बघते. ओके, बाय. ताईंनी पाठवलंय, डबा मागवला स्टुडिओत. हो, रमा काकू, शंकर बरोबर ताईसाठी जरा डबा पाठवायचा आहे, तयार करता? मी थांबतो बाहेर गाडीजवळ. चालेल. तुम्ही चहा घेणार ना, बिनसाखरेचा? चहा तर घेणच, पण त्याच्या आधी मला दोन ग्लास पाणी दे. दोन ग्लास? हो, म्हणजे एक मला प्यायला आणि दुसरा डोक्यावर ओतायला. मला एक कळत नाही, मगाशी मी आवाज ऐकला, म्हणजे घरात विनीता नसते ना, हे घरबीर गात की काय? तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर तुम्ही हसणार नाही ना? नाही, सांग ना. मगाशी तुम्ही जो आवाज ऐकलात ना, तो माझा होता. मीच गात होते ताईचं ऐकून. काय सांगतेस काय, मगाचा आवाज तुझा होता? तुझा? यू हॅव गॉट अ गोल्डन व्हॉइस. अरे बाप रे, तुला खरं सांगू, विनीता आता घरात नाही, ते बरं झालं. अरे त्यानिमित्ताने तुझा आवाज माझ्या कानावर पडला. हा, तुला सांगू, एखादं असं छानसं माणिक हातात लागावं ना, तसं आत्ता मला वाटतंय. छे हो, असा लखलखता स्वर फक्त ताईसारख्या एकटीचाच, बाकी आमच्यासारख्या घारगोट्याच. नाव विनय असलं म्हणजे तसंच वागलं बोललं पाहिजे असं नाहीये. विनय, तुम्हाला सांग की एखाद्या फांदीला दोन फुलं लागतात, तर त्या दोन फुलांचा सुगंध काय वेगळा असतो का? येस, मी ठरवलंय, माझ्या पुढच्या फिल्मसाठी तू गाणार आहेस. अहो पण. येस, तुझ्यात सगळी गुणवत्ता आहे आणि तू स्वतःला सिद्ध करू शकतेस. मगाशी काय गात होतीस ऐकव. छे हो, ते गाणं मला पुरतं येत सुद्धा नाही. मी आपली उगीचच गुणगुणत होते काम करताना. हे बघ, आता गुणगुणणं जाऊ दे, आपण गायलाच बसूया. पेटी कुठे आहे? रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम झिम रिम 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 झिम बरसते रे धारा. रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम बरसते रे धारा बरसते रे धारा बरसते रे धारा धारा लांबू नको बघा. रिम झिम रिम झिम बरसते रे धारा रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम बरसते रे धारा. हे हे सजना देना हात जरा. हे हे सजना देना हात जरा. हे बात आहे, अगं तुझ्या गळ्यात काय याची तुला कल्पना नाहीये. आपण एक काम करूया,
हे पहिल्या शकुनाचे पैसे. माझ्या नव्या चित्रपटासाठी मी तुला आत्ता करारबद्ध केलेला आहे. नाही नाही, तू माझं ऐक. परवा तुझ्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्ड आहे. नाही हो, मला नाही जमायचं. ताईच्या खाण्यापिण्याच्या वेळेपासून तिच्या रेकॉर्डिंगच्या तारखांपर्यंत सगळं मीच बघते. अगं, त्यासाठी तिला पीए नाही का ठेवता येणार? नाही, मायेनं करायची गोष्ट आहे ती. नाही नाही, ही जबाबदारी मला नाही टाळता यायची. हे बघ, या पुढे तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं ही माझी जबाबदारी. ओके? नाही नाही, शिवाय ताई तिला हे आवडणार नाही. नाही नको, फसवणूक नाही का होणार तिची ही. हे बघ विनय, संगीत ही एक साधन असते आणि एक लक्षात ठेव, साधना कुणाचीही फसवणूक करत नाही. आपण तिला इतक्यात कळून द्यायचं नाही म्हणजे झालं. आणि हो, या तुझ्या सांगितिक वाटचालीसाठी तुला एखादं नवीन नाव दिलं पाहिजे. काय बरं नाव नवीन संगीताशी काहीतरी. संगीता, संगीता. ताई, तू कधी आलीस? म्हणजे एकदम अचानक लवकर. आज छुट्टी, रेकॉर्डिंग अचानक कॅन्सल झालं. म्हटलं लवकर घरी जाऊन तुला सरप्राईज द्यावं. तर सरप्राईज तूच मला दिलंस. कुठे गायब झाली होतीस? सॉरी ना, मी नाही गं कधी दुपारी बाहेर पडत. पण आज जरा अचानक म्हटलं. मी म्हणत होते मानसीला मला बाहेर नेऊ नकोस दुपारी. सॉरी काय, बिघडलं कुठे? हा, एवढं गडबडायला काय झालं? मी तर म्हणते तू घराबाहेर पडत जा, जरा मित्रमैत्रिणींच्यात वावरत जा, छंद जोपासत जा. सारखं आपल्या स्वयंपाकाच्या कामात गुरफटलेली असतेस. ए बेडा बाई, लक्ष कुठे आहे? कुठे काय, काय प्रवाहाबरोबर प्रवास घडला ना की काही वेळा बरंच मागे राहिलं होतं. म्हणून बाहेर पड, नवीन काहीतरी शीक, वाच. प्रेमाभिमात पडलीस कोणाच्या तरी चालेल. काय ताई, काय करायच? तुला एवढी गाण्याची आवड आहे, नृत्याची आवड आहे, संगीताची आवड आहे, का नाही संगीतात काहीतरी काहीतरी छान चटपटीत करून आणू का? तू खूप दिवसांनी लवकर आलीस, मस्त गप्पा मारूयात. ओके, आलेच. हॅलो, हा मी विनया बोलते. अभिनंदन, गाणं फारच छान झालंय. हो अगं, रात्रभर मिक्सिंग संपूनच येतोय. हां, फायनल ट्रॅक अप्रतिम. योगायोगाने आपले पंडित विश्वनाथजी होते स्टुडिओमध्ये, त्याने आवाज ऐकला आणि काय खुश झाले तुझ्या आवाजावर. हो, म्हणाले फिल्म इंडस्ट्रीला एक प्रतिभावंत स्वर मिळालेला आहे, ही मुलगी इंडस्ट्री गाजवणार वगैरे. पुन्हा एकदा अभिनंदन. अरे हे गाणं बाहेर तर येऊ दे, तुला केवढ्या ऑफर्स येतील बघ.